नमस्कार, मी आणि आई या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गावरान वेज थाळी. त्यामध्ये आपण आज बनवणार आहोत भरलेली हिरवी मिरची आणि वांगे बटाट्याची भाजी. पिठलं कोथाचं पिठलं बनवणार आहोत आपण त्यामध्ये आणि भाकरी भात. त्याचं सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण भरलेली मिरची बनवत आहोत. गॅस तव्यावर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे. सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे. कलर चेंज नाही झाला तरी चालेल, फक्त व्यवस्थित चांगला सुगंध आला पाहिजे. एकदम डार्क कलर चेंज नाही करायचा, हलका हलका कलर चेंज झाला पाहिजे. पुन्हा एकदा गॅस आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे. आता त्याच्यात तेल घेते. त्यात राई आणि जिरं ॲड करते. राई आणि जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचे. त्यानंतर हिंग ॲड करूया. हे राई जिरं तडतडायला लागलेलं आहे, त्याच्यात हिंग ॲड करते. आता याच्यात मी कांदा राहते. कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन पर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा. गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यात आता मी हळदची घेते, मसाला, मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याच्यात आपल्याला जे आपण शेंगदाण्याचा तूर घेतला होता तो घेतो. गॅसची फ्लेम जी मिडियम ठेवायची. आता आपला मसाला जवळ सर्व 2 ते 3 मिनिटांपर्यंत कवीपुरतं मीठ टाकते. मिक्स करून येते. मीठ जे आहे ते सर्व बाजूला व्यवस्थित पसरलं गेलं पाहिजे, कारण ते आपल्याला मिरचीमध्ये भरायचं आहे. आणि एका ठिकाणी कमी जास्त लागलं. आता व्यवस्थित मिक्स झाल्यावर मी गॅस बंद करते आणि हा मसाला बाजूला काढून घेते. हा मसाला त्यांचे काढून घेतलेला आहे. आता हा थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हा मिरचीमध्ये भरणार आहोत. मसाला थंड होईपर्यंत आता आपण वांगे बटाट्याची भाजी करून घेऊ. तेल तापत ठेवलेलं आहे. आता याच्यात मी आलं लसूण जी पेस्ट केलेली आहे तेथून ठीक आहे आणि कढीपत्ता. आलं लसूण आपलं जे आणि कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. आता याच्यात कांदा टाकून घेऊ. कांदा याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून आता फ्राय करून घ्यायचा आहे. आता यात टमॅटो टाकून घेऊया.
व्यवस्थित मिक्स करून घेऊया. टमॅटो आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता याच्यामध्ये तेल सोडायला लागलं आहे आपला मसाला. आता वाटण टाकते. जे मिक्स केलं होतं वाटण जे मिक्स केलं होतं त्यांनी तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये आपलं वांगं आणि बटाटा आपल्याला टाकायचं. मी तो टाकून देते. पाणी व्यवस्थित ऍड केल्यावर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ते काढून घ्यायचं. आपण जो मसाला तयार केला होता त्यात लिंबू ऍड करतोय. आता मिक्स व्यवस्थित करून घेतो. आता हा मसाला आपण ती जी मिरची आहे त्याची स्टिक मारून घेतली होती आणि आतमधल्या बिया काढून घेतल्या. तुम्हाला हव्या असल्या तुम्ही बिया ठेवू शकता. तुम्ही बिया काढले जाते. आता हा मसाला सगळ्या याच्यामध्ये भरायचा. मसाला भरल्यावर तो पुन्हा दाबून घ्यायचा. म्हणजे पूर्णपणे मसाला ॲड करणार आहे. भाजी झालेली आहे. आपण उकडच्या तीन शिट्या झालेल्या आहेत. आता आपण मिरची ज्या मसाला भरभरून घेतला होता तो आपण आता तव्यामध्ये सोडणार आहोत. तव्याचे तेल टाकलेलं आहे. आता एक एक मिरची सगळं सोडतो. मिरची जी आहे या वरच्या साईडने आपण भरलेलं आहे आणि ही खालची साईड आहे. तर खालची साईड आपल्याला तेलात सोडायची आहे. याप्रमाणे आता यावर झाकण लावतो. आता यावर आपण झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे. आता हे 5 ते 7 मिनिट आपल्याला असं शिजून घ्यायचं. या जण झाकण काढलेलं आहे. मला मिरची पलटून दाखवते. एका साईडने चांगली व्यवस्थित शिजत झाली. झाकणच आपल्याला सर्व मिरच्या पलटून घ्यायचं. आणि हे सर्व मिरच्या पलटून घेतलेल्या आहेत. आता याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवतो आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅसवरच आपल्याला शिजून घ्यायचं आहे. जर गॅस मोठा केला तरी आपली मिरची होत आहे एका साईडला. आता इथे आपण पिठलं करतो. तेल गरम करत ठेवलं होतं. त्याच्यात मिरची टाकते. मिरची तटाने सुरुवात झाली आहे. होत आली आहे सर्व साईडने. आता हा जो उरलेला मसाला होता तो मी याच्यात टाकतो. मसाला आपण जो एक्स्ट्रा टाकला होता वरून तो आता व्यवस्थित सर्व बाजूने आपल्याला मिक्स करून घेतलं आहे. आता यावर मी 5 मिनटं परत झाकून ठेवून देते. मिरची आता सर्व साईडने व्यवस्थित फ्राय झालेले. एक्स्ट्राचा जो मसाला टाकला होता तो पण मस्त फ्राय झालेला आहे. क्रंची
घ्यायचे. Thank you.